काही प्रमाणात वैचारिक विरोध असताना सुद्धा 1970 काँग्रेसचं सरकार असताना वीर सावरकर यांच्या नावाने पोस्टाचं तिकीट काढलं गेलं होतं, पण आज त्यांच्या नावाने मते मागून भारतरत्नचं खोटं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारने मात्र गेल्या 7 वर्षात ना सावरकर यांच्या नावाने काही योजना राबवली, ना कोणताही पुरस्कार घोषित केला, ना त्यांच्या नावाने कोणते स्टेडियम बांधले। त्यामुळे 28 मे या त्यांच्या 138व्या जयंतीच्या दिवसाचे औचित्य साधून निदान भारतीय नोटांवर त्यांचे फोटो छापावेत अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावं ही सावरकर भक्तांची जुनी मागणी आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्यावेळेस ते पुण्यात आले असताना या देशात सत्तेवर येणाऱ्या सरकारचं सर्वप्रथम कर्तव्य असलं पाहिजे की त्यांनी 100 दिवसाच्या आत सावरकरांना भारतरत्न दिलं पाहिजे अशी घोषणा सूचना त्यावेळेस त्यांनी केली होती। आज 7 वर्ष सत्तेवर झाल्यानंतर सुद्धा तसं काही चिन्ह दिसत नाहीये। मला असं वाटतं की ह्या परवाच्या शुक्रवारी सावरकर यांची 138वी जयंती आहे, त्या दिवशी तरी हे केंद्र सरकार स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न घोषित करेल। त्याला काही तांत्रिक अडचणी असतील, सरकारला काही निवडणुकीचे फायदे घेण्यासाठी थोडं वर्ष 2 वर्ष थांबायचं असेल, त्यांनी थांबावं, पण तोपर्यंत तरी त्यांनी निदान भारतातल्या ज्या करन्सी आहेत नोटा, त्या नोटांवर तरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा छापावी, त्यांच्या नावाने कॉइन्स डॉलर सुद्धा तयार करता येतील असं आमचं मत आहे, अशी आमची सरकारला विनंती सुद्धा आहे। वैचारिक मतभेद असून सुद्धा 1970 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काँग्रेसच्या सरकारने वीर सावरकर यांच्या नावाचं पोस्टाचं तिकीट काढलं होतं, निदान तेवढं अवधेर्य तरी हे केंद्र सरकार दाखवेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो। भारतातल्या तमाम सावरकर प्रेमींची विनंती आज आम्ही माननीय पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री यांना मेलद्वारे पाठवलेली आहे। आम्हाला असं वाटतं की या परवाच्या 138व्या जयंतीच्या दिवशी केंद्र सरकार या बाबतीत काही सकारात्मक निर्णय घेईल। आम्ही 55,000 सह्यांचे बॅनर सुद्धा दिल्लीला पाठवलेले आहेत, त्या बाबतीत सुद्धा काही निर्णय होईल असं आमची आशा व्यक्त करतो। तमाम सावरकर प्रेमी, भारतात राहणाऱ्या सर्व सावरकर प्रेमी बंधू आणि भगिनींची ही विनंती केंद्र सरकार मान्य करेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो।